नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, कर्मचारी असतील, बचत गट असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारद्वारा एक मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. ती म्हणजे अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकारचा निर्णय घेण्यासाठी तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, त्याचबरोबर ग्रॅज्युटी दिली जाणार असल्याचं समजतंय. हा निर्णय झाला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना 155,000 ते 176,000 ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील 2,00,000 अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी किती द्यायची यावर निर्णय सुद्धा झाला असून त्यांना पेन्शन किती द्यायचं यावरती विभागाची सल्लामसलत सुरू आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला आणि बाल विकास विभागाचा प्रस्ताव येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. 2,00,000 अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार. राज्यात सध्या 2,00,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यापैकी 110,000 अंगणवाडी सेविका आणि 90,000 मदतनीस यांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार सरकारतर्फे केला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या होत? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा. वेतनश्रेणी, ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत. दरमहा 26,000 रुपये मानधन करण्यात यावं. मदतनीसांना 20,000 रुपये मानधन करण्यात यावं. महागाई दुपटीने वाढते म्हणून दर 6 महिन्यांनी मानधनात वाढ करण्यात यावी. सेवा समाप्तीनंतर पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनामध्ये मंजूर करावा. अंगणवाड्यासाठी मनपा हद्दीत 5,000 ते 8,000 भाडे मंजूर करावे. आहाराचा दर बालकांसाठी 16 तर अति कुपोषित बालकांसाठी 24 करावा. आपल्या विविध मागण्या राज्य सरकार समोर मान्य करण्यासाठी अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आता राज्य सरकार त्या संबंधित निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना देण्याची ग्रॅज्युटीची रक्कम जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे, पण पेन्शन किती द्यायचं याबाबत निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना निश्चितच या योजनेचा, या निर्णयाचा फायदा होणार आहे. कारण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि अंगणवाडी सेविकांची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर हा निर्णय लवकरात लवकर लागू झाला पाहिजे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.